नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील काही नोकरीविषयक महत्वपूर्ण जाहिराती पाहणार आहोत. तर ह्या जाहिराती खूप महत्वाच्या आहेत, तर ह्या जाहिराती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. जर तुम्ही 10वी पास असाल, तुमचं आयटी झालं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर यासारख्या सर्व पात्रतेसाठी ही भरती आहे. पहिली जाहिरात आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे, यामध्ये 219 जागेची भरती निघालेली आहे. आणि यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 5 जागा, समाज कल्याण निरीक्षक 39 जागा, गृहबल अधीक्षक महिला 92, गृहबल अधीक्षक सर्वसाधारण 61, स्टेनो यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. रेषेची पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीदर आणि स्टेनो, म्हणजे पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर, अगोदरची अंतिम तारीख आहे 11 नोव्हेंबर होती, तर आता वाढून 30 नोव्हेंबर केलेली आहे. तर नंबर 2ची जाहिरात आहे महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, यामध्ये 611 जागेची भरती निघालेली असून यामध्ये पण वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे, जसे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, स्टेनो, गृहपाल स्त्री, अधीक्षक स्त्री. तर याची पात्रता आहे 10वी पास, ग्रॅज्युएशन. तर पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. तर हा जो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर, अगोदरची अंतिम तारीख आहे 2 नोव्हेंबर होती. तर संपूर्ण PDF जे आहे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे, या साईडवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर नंतरची जाहिरात आहे इंदो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, यामध्ये 1526 जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये सब इन्स्पेक्टर पुरुष, स्त्री, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यासारख्या पदांचा समावेश आहे. आणि जी पात्रता पण ही पदानुसार वेगवेगळी आहे, 10वी पास, काही पदासाठी ITI, काही पदासाठी इंजिनिअरिंग डिग्री, डिप्लोमा किंवा BSc. तर याची वयोमर्यादा पण पदानुसार वेगवेगळी आहे. यामध्ये SC ST ला 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक राहणार आहे, ठीक आहे. आणि हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 14 डिसेंबर. संपूर्ण PDF जी आहे ही या साईटवर दिलेली आहे, संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची आणि नंतरच हा अर्ज भरायचा. तर नंतरची जाहिरात आहे नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूर, यामध्ये 1791 जागेची भरती निघालेली आहे आणि ही भरती ॲप्रेंटिसशिपसाठी होणार आहे. तर याची जी पात्रता द्या 10वीत 50% गुणासह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI. वयोमर्यादा 15 ते 24 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक. एक्झाम शुल्क आहे ओपन OBC EWS ला 100 रुपये आणि SC ST अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 10 डिसेंबर. संपूर्ण माहितीची PDF तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे. नंतरची जाहिरात आहे UGC ने 2024 तर याची जाहिरात आलेली आहे, ज्याचा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे त्यांना या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे. तर यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 1150 रुपये आणि BC EWS ला 600 रुपये आणि SC ST ला अपंगाला 325 रुपये. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 10 डिसेंबर. एक्झाम तुमची 1 ते 19 जानेवारी 2025 केव्हा पण होऊ शकते. संपूर्ण PDFसाठी ही वेबसाईट पाहायची UGC NET. तर बघा नंतरची जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, यामध्ये 1690 जागेसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत, दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युत यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. आणि यासाठी वेतन पण तुम्हाला किती मिळणार हे दिलेलं आहे आणि कॅटेगरीनुसार जागा पण किती आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल. हे संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर या ठिकाणी जे स्थापत्यवाल्या पोस्ट आहे याची जी पात्रता मागितली आहे 10वी पास आणि या ठिकाणी इंजिनिअरिंग पदविका, ठीक आहे, संबंधित इंजिनिअरिंग पदविका या ठिकाणी मागितली आहे 10वी पास संबंधित इंजिनिअरिंग पदविका. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासारख्या वेगळ्या इंजिनिअरिंगचा समावेश असणार आहे. तर संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. आणि नंबर 2ची जी पोस्ट आहे त्याची जी पात्रता मागितली आहे संबंधित इंजिनिअरिंग डिग्री, जर तुमची डिग्री झालेली असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता, ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला 10वी पास संबंधित इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा आणि MSc IT झाला असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे. तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक. एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 16 डिसेंबर. नंतरची जाहिरात आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुणे, यामध्ये 1416
66 जागेची भरती निघालेली आहे. तर यामध्ये ड्रॉसमन, सुपरवायझर, टर्नर, मशिनिस्ट, ड्रायव्हर यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे. अशी पात्रता जी आहे ते 10वी पास आणि ITI जड वाहन परवाना ग्रॅज्युएशन म्हणजे पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण PDF वाचावी लागेल. PDF ही आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे. तर वयोमर्यादा पण 18 ते 25 वर्षापर्यंत किंवा 18 ते 27 वर्षापर्यंत पदानुसार SC/ST 5 वर्ष अधिक आणि OBC 3 वर्ष अधिक. एक्झाम शुल्क आहे ओपन OBC EWS 50 रुपये आणि SC/ST अपंगाकरिता एक्झाम शुल्क माफ आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 30 डिसेंबर, तर पुण्याच्या पत्त्यावर हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. संपूर्ण PDF तुम्हाला या साईडवर अवेलेबल आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवर पण अवेलेबल करून दिलेली आहे. तर शेवटची आणि नंबर 1 ची जाहिरात आहे तंत्रज्ञ 3. यामध्ये 800 जागेची भरती निघालेली आहे आणि कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिलेली आहे. हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल. 3 ची पात्रता मागितली आहे ITI. तुमचा जर संबंधित ट्रेडमध्ये जर ITI झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. या ठिकाणी ट्रेडचे नावं दिलेले आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, संपूर्ण ट्रेडची नावं दिलेली आहे. हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक. तर यासाठी एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 500 रुपये प्लस GST आणि मागासवर्गीयांना 300 रुपये प्लस GST. तर ही एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 26 डिसेंबर. 26 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. तर या जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. या आठवड्यात आम्ही सर्व नोकरीविषयी जाहिराती पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला याची PDF लागत असेल तर मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर जाऊन तुम्ही PDF डाऊनलोड करू शकता. आणि काही जाहिरातीचे जे PDF आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.